राम राम मंडळी, आर आर महादेव, जय शिवराय। भाव व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राइब नक्की करा। माझ्या व्हिडिओ मध्ये ना मला असं वाटतं एकदम क्लियर कट बोलणार, ठीक आहे। असं मी काही विचार करून बोलत नाहीये का अभ्यास करून बोलत नाहीये, कारण की मला आता 8 वर्ष झालेत। मी ते जे बघतो ना मला ते मी ते तुम्हाला सांगतो। तुम्ही जर तुम्हाला काय वाटतं मी भारतामध्ये बसलो, भारतामध्ये मोबाईल घेतला, नेटवरनं ऍप्लिकेशन खोलली आणि तिथे वॅकन्सी आली की अमुक अमुक कंपनीमध्ये ही वॅकन्सी आहे, अमुक कंपनीत ती वॅकन्सी आहे, सीव्ही सेंड केला, तुम्ही ईमेल केला, मेल केला, हवं ते प्रयत्न केला, कंपनीच्या वेबसाईटवरती गेल्या, वेबसाईटवरती तुम्ही तुमची सीव्ही पाठवली, तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही तिथे बसून आणि तुम्हाला काम मिळणार आहे का? दुबईला नाही मिळणार तसं काम, खूप कमी लोकांना काम मिळेल, 100 मधून 2 लोकांना काम मिळेल। का सांगतो पूर्ण व्हिडिओ, तर मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा। एक चॅनल म्हणून असतं, चॅनल म्हणजे कसं युट्यूब चॅनल, न्यूज चॅनल असं नाही आहे। दुबई मध्ये चॅनल म्हणलं ना तर चॅनल म्हणजे एक भाषा बोलणारे एका राज्याचे लोक आणि एका गावाचे लोक, याला चॅनल म्हणलं जातं। तर हे चॅनल असतं ना इथे, आता समजा आपण महाराष्ट्र नाही, आपण महाराष्ट्र माणूस आहे, जर इथे वॅकन्सी निघली कुठल्या, जर तुम्ही इंजिनियर असाल कुठल्या चांगल्या पोस्ट वरती असेल, एखाद्या कंपनीमध्ये 15 माणसं, एखाद्या कंपनीमध्ये 20-25 माणसं पाहिजे, त्याच्यामध्ये काय करणार माहिती का? ऑफिसचे स्टाफ वाले जे त्यांच्या लँग्वेज वाले असले ना, इंगडा उंगडा बोलणारे, त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये बोलणारे असले ना, ते लोक काय करणार माहिती का? आपला आपला नातेवाईक, आपला आपला पाहुणा, गावाचा मामा, मामाचा पोरगा, मावशीचा पोरगा, जवळचा ह्यो त्यो सगळा भरून तो आपला आपला माणूस भरणार आहे चांगल्या कामावर। हे चान्सेस खूप कमी आहे। जर तुम्हाला असं वाटतं ना की मी घरात तिथे बसून मला इथे काम मिळेल, असं शक्य नाही। जर एखादा इंजिनियर सिव्हिल इंजिनियरचं काम आहे, सिव्हिल इंजिनियरची वॅकन्सी आहे कंपनीमध्ये, तर तो जे त्याचे इंजिनियर वगैरे असेल दुसरे ना, तो काय करणार आहे? आपला आपला माणूस घेऊन येणार तिथे। आपल्याला काय आहे, तुम्ही बसा बुंबलो तिथे, करा किती मेल करता कंपनीला, किती सीव्ही पाठवता, सत्य गोष्ट आहे। मग काम कसं मिळतं मग तुम्हाला? मी एक तास तर कन्सल्टन्सी त्याच्याकडनं, त्याच्या जर तुम्ही थ्रू जर आलात तर तुम्हाला काम मिळतं। दुसरं एक असतं इथे ते विजिट वरती जर तुम्ही आलात, एका व्हिडिओमध्ये बोललो ना मी विजिट विषयी, जर आलात विजिट काढून, पैसे जास्त आहेत तुमच्याकडे, 2-3 लाख रुपये गेले तर काही फरक पडत नाही। विजिट वरती आलात, इथे राहिल्यात, इथे कंपनीमध्ये फिरला, इथे वॅकन्सी आली कंपनीमध्ये, तुम्ही गेला तिथे, तुमचा इंटरव्ह्यू घेतलं, तुम्ही चांगलं जरी इंटरव्ह्यू दिले आणि तुम्हाला चांगला कामाचा अनुभव जरी असला, आणि जर तुमच्या जर तुमच्या सोबत जर दुसरा कोणी असला, त्या अनुभव जरी नसला कामाचा आणि थोडंफार त्याला म्हणजे माहिती आहे, आणि जो इंटरव्ह्यू घेणारा त्याचा भाषिक असला ना, त्याचा भाषा बोलणारा, तर त्याचं सिलेक्शन होणार तुमचं होणार नाही आहे। माझ्यासोबत असं झालं, मी किती इंटरव्ह्यू दिले, ते मी रिझाईन मारलेला 3 महिन्या अगोदर, मी किती इंटरव्ह्यू दिले, किती इंटरव्ह्यू मध्ये मी बघितलं इथं काय परिस्थिती आहे। तर ते इथे असा प्रकार असतो, असं नाही आहे की सर्व असं आहेत आणि सगळ्या कंपनीमध्ये असं आहे, असं काही नाही आहे। परंतु जेव्हा जर तुम्ही दुबईमध्ये आलात, दुबईमध्ये जर तुम्ही 2-3 महिने काम केलं आणि मग तुम्हाला कळेल की अरे इथली परिस्थिती काय आहे, म्हणजे प्रमोशन जरी व्हायचं असलं, जर तुम्हाला पुढे जरी जायचं असलं, तर ते काय करणार आहे? जर तुमचं कोणी नसेल ना कंपनीमध्ये, चॅनल बोललो ना आता मगाची, चॅनल जर नसलं ना, मग तुम्ही जसे आलता कंपनीमध्ये तुम्ही तसंच राहाल। जर तुमचा चॅनल असला तर तुम्ही लगेच पुढे जाणार, तुमची पगार वाढणार, तुमचं प्रमोशन होणार, तुम्हाला म्हणजे भरपूर काही तुमचं बरं होणार, चांगलं होणार। चॅनल असलं पाहिजे, चॅनल असलं पाहिजे, चॅनल नाही तर मग काहीच नाही। तर हा हे दुबईमध्ये असंच चालतं। जो कोणी माझा भाऊ जर व्हिडिओ बघत असेल दुबईमध्ये, चॅनल म्हणला असेल ना तर त्याला समजेल की आपला चॅनल आहे। चॅनल विषयी बोललोय आजच्या व्हिडिओमध्ये, मला क्लिअर क्लिअर आणि साफसुथरं मला बोलायला आवडतं, तर अशी माहिती देत असतो मी व्हिडिओमध्ये। आणि असं नाही आहे की सर्वच कंपनीमध्ये असा प्रॉब्लेम आहे, भरपूर काही चांगले लोक पण आहेत आणि ते म्हणे ना 5 बोटं एकसारखी नसतात, तशी इथे पण आहे, सर्व लोक सगळे सारखे नसतात, काही लोक चांगले असतात, काही लोक नवीन माणसाला देतात चान्स, मला दिला चान्स तसा, तर असला प्रकार इथे आहे। आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच सांगायचं, तर अशीच माहिती देत असतोय दुबईबद्दलची। जर व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंटमध्ये नक्की कळवा मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय।